अर्थात मनाची शक्ती। या जगात मानसिक शक्तीशिवाय कोणत्याही व्यक्तीला यश मिळवता येत नाही। उदाहरणार्थ सांगायचंच झालं तर स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, इंदिरा गांधी अशी बरीच नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या मनाच्या शक्तीचा वापर करून यश व कीर्ती मिळवली। बऱ्याच लोकांच्या जवळ ही शक्ती सुप्त अवस्थेत असते, ती अभ्यासाने जागृत करावी लागते आणि एकदा ती जागृत झाली की मनुष्य काय करू शकत नाही असं काहीच नाही। मानसिक शक्तीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो, इच्छाशक्ती वाढते, उत्साह देखील वाढतो आणि त्यामुळे तो सर्व काही करू शकतो। आता प्रश्न असा आहे की ही शक्ती जागृत कशी करावी बरं, त्यासाठी काय अभ्यास करावा, कोणती साधना करावी, मेडिटेशन कसे करावे, कोणत्या पद्धतीचे मेडिटेशन करावे। मेडिटेशनच्या या अभ्यासामुळे मानसिक शक्ती वाढते व एकूणच व्यक्तिमत्वात सुधारणा होते, त्याचबरोबर पॉझिटिव्ह विचारसरणी देखील वाढते। अशा प्रकारे मानसिक शक्तीमुळे वर सांगितल्याप्रमाणे लाभ तर होतोच, शिवाय आपल्या आरोग्यात देखील सुधारणा होते। आमच्या मानसिक शक्तीच्या या कोर्समध्ये हे सर्व आपणास शिकवले जाते। याच्या डेमोसाठी आपण संपर्क करू शकता एन देशपांडे, पुणे, मोबाईल नंबर 9890141915 व 9860120775। धन्यवाद।